सांगाल तेवढा वेळ मी बोलेन, आत्ताच हात वर करायचं नाही मित्रांनंतर. तर आपण थोडस हे समजून घेऊया असं का, तर संवाद जो आहे, थांबा फोटोच होऊ दे म्हणजे आपल्याला जरा मध्ये काय येणार नाही आपल्या. संवाद जो आहे तो संवाद फार महत्वाचा असतो आणि संवाद हा डीटीएच असणं फार गरजेचं. डीटीएच म्हणजे काय? डायरेक्ट टू हार्ट. म्हणजे बोलणारा ओव्हरतोंड करून बोलत राहिले आणि तुम्ही खाली झोपलेला आहात त्याला काही अर्थ राहणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला कधी थांबवायचं तर तुमच्या हातात हात वर केला की थांबायचं, तसं मला तुमच्याकडून एक कमिटमेंट पाहिजे की व्यासपीठावर बसलेले काही मान्यवर आहेत ज्यांना कॉलेजची महत्वाची कामं असतात त्यांना सोडून देऊ आपण, यातनं थोडस बघलू बाजूला, पण त्याच्यानंतर हॉलमध्ये असणारे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि मी स्वतः, आपण सर्वांनी इथून पुढचे 25 मिनिटं जेवढा वेळ मी बोलणार आहे, ठीक आहे, 30 वरून 25 राहू लक्षात घ्या, पटपट संपत जाते वेळ, इथून पुढच्या 25 मिनिटं जेवढा वेळ मी बोलणार आहे तेवढ्या वेळेमध्ये एकाही विद्यार्थ्यानं मोबाईलमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, युट्यूब, ट्विटर, इंस्टाग्रामचं एकही नोटिफिकेशन चेक करायचं नाही. चालेल मित्र? पाठीमागून म्हणतोय खाली बसून केलं तर तुम्हाला काय करणार आहे. तर कमिटमेंट नावाचा एक प्रश्न असतो. जसं मी सांगितलं की मी थांबणार आहे, तसं तुम्ही या ठिकाणी थोडस का असं करणं गरजेचं आहे? रेकॉर्डिंग नोटिफिकेशन न चेक करणं हे काय गरजेचं आहे? करिअर कट्टा हा उपक्रम सांगत असताना या उपक्रमाची एक वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती अशी आहे की यातले सगळे अभ्यासक्रम जे आहेत त्यातला 60% भाग हा ऑनलाईन पद्धतीनं चालणार आहे. आणि कुठलाही चित्रपट ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला सुरुवातीला चेतावणी येते, सूचना येते ना, धोक्याची सूचना असते तशी, त्या पद्धतीचे करिअर कट्ट्याचा उपक्रम सुरू करण्यापूर्वी असणारा एक महत्वाचा धोक्याचा इशारा जो आपल्या तरुणाईला देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. काय विषय आहे तो? कुणाचा तरी मोबाईल वाचतोय बघा. तर काय विषय आहे तो? बघा, आपल्या घरामध्ये एक गोष्टीची कमतरता आहे. आपण हायर एज्युकेशन मध्ये एक फार मोठा बदल, स्थित्यंतर ज्याला म्हणतो, ते आता अनुभवतोय. कदाचित जर कोविड आला नसता तर पुढचे 5-7 वर्ष तरी आपण हे ऑनलाईन शिक्षण स्वीकारलं नसतं, विद्यार्थ्यांनीही नसतं आणि प्राध्यापकांनी स्वीकारलं नसतं, पण आता ते आपल्याला सवयीचं झालेलं आहे. आणि हे जिथं सवयीचं झालेलं आहे तिथंच एक फार मोठा धोका निर्माण झालेला. अगोदर आपल्या घरामध्ये एक मोबाईल होता, त्याच्यानंतर आईचा एक, वडिलांचे कसे दोन झाले, आणि त्याच्यानंतर 5वी शाळेत जाणाऱ्या मुलाला वेगळा, 10वीसाठी वेगळा, ग्रॅज्युएशनसाठी असणारा वेगळा, म्हणजे जितकी डोकी तितके मोबाईल झालेले आहेत. आणि आता इथं एक वेगळा प्रॉब्लेम असा क्रिएट झालेला आहे की संध्याकाळी 7 वाजताचं चित्र प्रत्येक घरातलं, आई कुठं काय करते ही सिरियल आई बघत असते, चॅनल बदलू शकत नाही म्हणून वडील मोबाईलमध्ये बातम्या बघत असतात, दीदीला काहीतरी वेगळं बघायचं असते म्हणून ती मोबाईलमध्ये ब्युटी टेप चेक करत असते, आणि दादाला काहीच बघायचं नसतं म्हणून तो रील्स चेक करत असतो. म्हणजे आपण प्रत्येकजण काय करतो की घरात एका ठिकाणी बसलेलो तर आहोत, एका ठिकाणी बसलेलो आहोत, पण करतोय काय, आपले सेपरेट पार्टिशन आपण बरोबर घेतलेले आहे. म्हणजे घरामधला जो संवाद असायला पाहिजे तो संवाद हरवलेला आहे. कुटुंबातल्या गप्पांमधला काना निघून गेला आणि आपण सगळे गप्प झालेलो आहोत. त्यामुळे आता गरज कशाची आहे, तर प्रत्येक घरामध्ये टीव्हीच्या शेजारी एक मोबाईल पार्किंग स्टँड असायला पाहिजे. कशी वाटते संकल्पना बघा? नियम अगदी सोपा आहे की सांगतोय, आपण आपल्या उपक्रमाला सुरुवात करूया की टीव्हीच्या शेजारी पार्किंग प्लग काढून ठेवायचे आणि घरात संध्याकाळचे स्टँडर्ड टायमिंग ठरवून घ्यायचं. सगळे किती वाजता येतात? 8:30 वाजता 9 वाजता 8 वाजता सगळे मोबाईल आपण चार्जिंगला तिथं लावून ठेवायचे. आणि साधा नियम, दस्तूर खुद्द पंतप्रधानांचा जरी फोन आला तरी तिथं जाऊन बोलायचं आणि मोबाईल परत तिथंच लावायचा. बेडरूम मध्ये मोबाईल अलाउड करायचा नाही, किचन मध्ये मोबाईल अलाउड करायचा नाही, हे लक्षात घ्या. काही विद्यार्थी मित्रांच्या बाबतीत अशी परिस्थिती असते, त्यांचं गुड नाईट रात्री 1:30-2:30 होतं आणि 4 वाजता गुड मॉर्निंग झालेलं असतं, तो मोबाईल बिछाण्यामध्येच असतो. काय होतं याचे परिणाम हे लक्षात घ्या की मोबाईलच्या रेडिएशनचा आपल्या शरीरावर होणारा जो परिणाम आहे तो दुर्गामी परिणाम हा हळूहळू जो आपल्याला दिसणार आहे त्यापासून आपण आत्ताच सावध होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. एक गोष्ट. दुसरं असं आहे की लॉकडाऊनच्या पूर्वीची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये असं होतं की विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा बोलायला लागला, म्हणजे आपले प्राध्यापक मंडळी 45 मिनिटं शिकवतात, 48 मिनिटं शिकवतात,
त्यावेळची परिस्थिती अशी होती की विद्यार्थी 48 मिनिटं लक्षपूर्वक ऐकायचं. आता सर्वेची सर्वे नंतरची परिस्थिती अशी आहे कोविड नंतरची की 8 मिनिटाच्या वर विद्यार्थी लक्ष देऊन ऐकू शकत नाही हे वास्तव आहे लक्षात घ्या. आणि हे का त्याचं काय कारण आहे? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की इथं शितोळे सर बोलायला लागलेले आहेत, हॉल भरपूर भरलेला आहे बरोबर, आणि आपले काही विद्यार्थी मित्र असं करताय की बाहेरून मित्रांना मेसेज पाठवला सर उठून बाहेर कॅन्टीनला जायचे, पण त्याची ऐकायची इच्छा जरी असली तरी डायव्हर्शन आलं. ते नोटिफिकेशन हे डायव्हर्शन आहे. हे डायव्हर्शन आपल्याला काय सांगतं? बोलणाऱ्याचा तोटा याच्यात काहीच नसतो हे लक्षात घ्या. तोटा हा आपला विद्यार्थ्याचा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल व्हायला लागलेला आहे. तुमचा स्वतःशी असणारा संवाद संपलेला आहे. एखाद्या गोष्टीवर, एखाद्या समस्येवर, एखाद्या विचारांवर जे मंथन करायला पाहिजे ते मंथन पूर्णतः थांबलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये आपण या ठिकाणी एकमेकांशी चर्चा करणं, एखाद्या प्रश्नांच्यावर बोलणं ही घडतच नाही. आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये मोबाईल पार्किंग असावं हा विचार आहे. आणि मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये अनेक वेगळे वेगळे ट्रेंड सेट दयानंद महाविद्यालय आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. एक जबरदस्त कॉम्पिटिशन आपण आपल्या शैक्षणिक संकुलमध्ये करूया आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल पार्किंग स्टँड एस्टॅब्लिश झाल्याचं पहिलं श्रेय देखील दयानंद महाविद्यालयाला मिळू दे यासाठी आपण सर्वजण प्रयत्न कराल, यासाठी आपल्याला शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, कुटुंबामधला संवाद का गरजेचा आहे? तुम्ही 7 वाजलेपासून 2 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत घरातून बाहेर असता, इथे शिकायला आलेलं असतं, पण इथं तुम्ही शिकायला आलेला तर तुमचं शिक्षण व्यवस्थित व्हायला पाहिजे. यासाठी तुमच्या आई वडिलांनी चालवलेले प्रयत्न, त्यांनी केलेल्या तडजोडी, त्यांच्या समोरच्या आत्ता असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. कारण घरात जाऊन देखील आपण संवाद साधत नाही, आपण मोबाईलमध्ये गुंतलेलो असतो. दुसऱ्या बाजूला असं आहे की तुम्ही इथं आल्यानंतर शैक्षणिक उपक्रमांच्या व्यतिरिक्त जे उपक्रम करता, जे उपद्रव करता, जे कर्तृत्व करत असता ते घरापर्यंत पोहोचत नाही. जो संवाद जर झाला तर आई वडिलांचे कष्ट समजतील, त्यांच्या अडचणी समजतील आणि तुम्ही काय करताय हेही त्यांना समजेल. म्हणजे करिअर विषयी अतिशय गांभीर्यानं विचार करायला सुरुवात तिथून होईल हे लक्षात घ्या. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की करिअर कट्ट्याची सुरुवात कशी झाली, कसं काम करणार आहे हे सगळं समजून घेत असताना घरामध्ये मोबाईल पार्किंग असायला पाहिजे हा हट्ट मुलींनी सगळ्यांच्या घरात धरावा. आणि मुलींनाही चांगलं माहित असतं की वडिलांच्याकडून हट्ट कसा पूर्ण करून घ्यायचा. ठीक आहे, मुलांना कदाचित त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने उत्तर मिळू शकते, मुलींना हे होऊ शकतं लक्षात घ्या, तर ती सुरुवात करा. तर अशा मोबाईल पार्किंग नंतर पुढे जाऊया की करिअर कट्टा हा उपक्रम काय आहे. करिअर कट्टा उपक्रम प्राचार्यांनी इतकं जबरदस्त पद्धतीनं महाविद्यालयाचं सगळं वातावरण सांगितलेलं आहे, इथं तुम्हाला काय मिळतं हे सांगितलेलं आहे. त्यामुळे इथं मी तुम्हाला काहीतरी सांगून जाण्यापेक्षा जास्त तुमच्याकडून काहीतरी घेऊन जाणार आहे. प्राचार्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, म्हणजे शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी दयानंद शिक्षण संस्थेनं महाराष्ट्राला दिलेल्या आहे लक्षात. त्यामुळं करिअर कट्टा हा उपक्रम समजून घेत असताना तो तयार का झाला हे आपण समजून घ्या. मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अतिशय जास्त प्रमाणात वेगळ्या पद्धतीनं कष्ट करण्याची तयारी असते आणि मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारं प्रमाण देखील जास्त आहे आणि ते प्रमाण जास्त असल्यामुळे यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण देखील मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांचं जास्त आहे. तरी देखील महत्वाचे एक असं आहे की फेल्युअर आलेल्या विद्यार्थ्यांचं निराश होणं आणि त्या माध्यमातून कुटुंबासमोर येणारे प्रश्न याचं देखील प्रमाण आपल्या मराठवाड्यामध्ये जास्त आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी कधी करायची, कधीपासून सुरुवात करायची, कशा पद्धतीचे पॅटर्न असले पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कॉलेज तुम्हाला देईल. त्यासाठी वेगळे सेल एस्टॅब्लिश आहे लक्षात. पण करिअर कट्टा का सुरू झाला? सन्माननीय शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी शिक्षण मंत्रालयाचा चार्ज घेतला आणि पहिला प्रश्न या ठिकाणी विभागाला विचारला की राज्यामध्ये 6 प्री आयएस ट्रेनिंग सेंटर चालत आहे. म्हणजे ज्याला युपीएससीचा अभ्यास करायचा आहे त्याला दरवर्षी 1 वर्षाचं मोफत ट्रेनिंग, त्याला मेस दिली जाते, हॉस्टेल दिलं जातं आणि 4,000 रुपये स्टायपंड दिला जातो. अशा पद्धतीनं चालणाऱ्या उत्कृष्ट संस्थेचा 4 वर्षाचा निकाल काय तो सांगा असा अहवाल मागितला. तर तो अहवाल असा होता की 4 वर्षांपूर्वी ज्या दिवशी अहवाल घेतला त्याच्यापासून मागे 4 वर्षांपूर्वी या 6 सेंटरमधून मिळून फक्त 1 विद्यार्थी युपीएससीची मुख्य परीक्षा पास झाला होता. 3 वर्षापूर्वी
या सहा सेंटरमध्ये असणाऱ्या 540 विद्यार्थ्यांच्या मधून 4 विद्यार्थी एमपीएससी ची परीक्षा पास झाले, यूपीएससीला एकही नाही. आणि 3 वर्षापूर्वी कोविडचं कारण होतं असं समजू आपण, पण या 5-6 सेंटरमधून एकही विद्यार्थी क्वालिफाय झाला नाही. मग शिक्षण मंत्र्यांनी असा प्रश्न विचारला की खर्च इतका होतोय, विद्यार्थी इतके मेहनती आहेत, विद्यार्थ्यांचे जथ्थेच्या जथ्थे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जर करता जात आहे तर महाराष्ट्र नेमकं मागं कुठं पडतो. आणि मग यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सध्याचे सदस्य आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक एमपीएससी सुधारणा कमिटी स्थापन करण्यात आली. आणि त्यांनी जो राज्यातला आढावा घेतला तसाच दिल्लीमध्ये जिथं कोचिंग सेंटर स्पेसिफिक चालतात तिथली माहिती घेतली, मुंबईमधली घेतली, पुण्यातली घेतली, आपल्या लातूरमधली घेतली, लातूर पॅटर्न एसएसबी आहे, नांदेडमधले काही सेंटर विशेष आहेत त्यांची माहिती घेतली. आणि जी आकडेवारी समोर आली त्यातली एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी तुम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्रातले जे विद्यार्थी दिल्लीत जातात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ते खासगी क्लासेसला जी फीस भरतात ती रक्कम 500 कोटी रुपयेपेक्षा जास्त वार्षिक आहे. आणि फक्त फीज आहे, त्याच्यात हॉस्टेल नाही, मेस नाही, इतर तुमचं बसचं वगैरे खर्च असतो तो कुठलाही नाही लक्षात. पण तेवढा रिझल्ट दिसतो का आपल्याला? रिझल्ट दिसत नाही. दुसरी महत्वाची अडचण अशी आहे की आपल्या मराठवाड्यातला विद्यार्थी ज्या वेळेला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला दिल्लीत जाणार असतो त्यावेळेला काय आई वडील त्याला साठवलेले पैसे घेऊन पाठवत नाही, एकतर जमिनीचा तुकडा विकून पाठवलेला असतं किंवा कर्ज काढून पाठवलेला असतं. अडचण इथं होते की ज्या वेळेला त्या मुलाचा शेवटचा प्रयत्न तिथं फेल होतो आणि त्या पाठीमागच्या 3-4 वर्षामध्ये ज्या वेळेला तो तयारीसाठी तिथं असतो त्यावेळेला आई वडिलांनी समाजातल्या नातेवाईकांचा इतर लोकांची टीका सहन करून सगळ्यांना सांगितलेलं असतं की माझा मुलगा किंवा मुलगी अधिकारी होणार आहे. आणि मग त्या मुलाच्या समोर प्रश्न असतो की आता सगळे रस्ते संपलेले आहेत मी परत कसं जायचं. आई वडिलांच्या समोर प्रश्न असतो की आता ह्या सगळ्यांना फेस कशा पद्धतीने करायचं आणि आर्थिक गणित कशी जुळवायची. दरवर्षी युपीएससीचा निकाल लागल्यानंतर दिल्लीतल्या मराठी अधिकाऱ्यांच्या समोरचा हा प्रश्न असतो, या पालकांना एकत्र करणं, या मुलांना एकत्र करणं आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं की इथं सगळं संपलेलं नाही, त्याच्यापेक्षा वेगळे प्रयत्न तुम्ही करू शकता. पण हे होतं कधी? हे होतं एज वार झाल्यानंतर, म्हणजे वयाची 30 वर्ष झालेली असतात, 33 झालेले असतात, 38 झालेले असतात, कॅटेगरीनुसार जसं आपल्याला सवलती दिल्या तशा. आणि मग 38व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी 33व्या वर्षी जर एखाद्या विद्यार्थ्याला नवीन विचार करायचा असेल, एक तर इतकी मोठ्या प्रमाणात आलेली निराशा असते आणि तो नवीन विचार मनाला पेलवत नाही आणि त्यातून कुटुंबामध्ये समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची विषमता आणि वातावरण आपल्याला बघायला मिळतं. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत समोर आलेल्या 3 आत्महत्या, स्वप्नील लोणकरचं एक उदाहरण पहिलं, गेल्या आठवड्यामध्ये झालेली 2 उदाहरणं आहेत लक्षात घ्या, ही समोर आलेली आहेत हे लक्षात घ्या. बॅकग्राऊंडला काय झालेलं हे आपल्याला माहीत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे का घडायला लागलेलं आहे? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की आपण 2 प्रश्नांची उत्तरं न घेता स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतो. ज्या दिवशी तुम्ही सुरुवात कराल की मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, त्यावेळेला प्रत्येकाकडे 2 प्रश्नांची उत्तर असायलाच पाहिजे. त्यातला पहिला प्रश्न असा की मी किती वर्ष वयापर्यंत यूपीएससी किंवा एमपीएससीची तयारी करणार आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर 1 वर्ष देणार आहे, 2 वर्ष देणार आहे, 3 वर्ष देणार आहे का, ग्रॅज्युएशन नंतरच्या वर्षातच झालं पाहिजे नाहीतर करणार नाही, त्याचं उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि हे तुम्ही आई वडिलांना सांगितलं पाहिजे, तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे, तुमच्या प्राध्यापकांना सांगितलं पाहिजे की मी 3 वर्ष करणार आहे, 2 वर्ष करणार आहे किंवा 1 वर्ष करणार आहे. आणि दुसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा जो तुम्हाला माहित असला पाहिजे की जर ते मिळालं नाही तर प्लॅन बी काय असेल, हा सगळ्यात महत्वाचा भाग. त्याचं कारण असं लक्षात घ्या, इतिहासातले दाखले देऊन बरेच लोक आपल्याला सांगतात की मागे परतीचे दोर कापल्याशिवाय पुढचा प्रवास सुसह्य होत नाही किंवा एक ध्येय मिळत नाही. इथं आपण मोठी चूक करतो. प्लॅन बी आपल्या सोबत असेल तर, कारण का, वास्तव काय आहे समजून घ्या ना. लाखो विद्यार्थी परीक्षेला बसतायत यूपीएससीच्या, अधिकारी किती करतायत? 950, 750, 850 कमीच होत आहेत. वाढतायत का ते? नाही वाढतायत. महाराष्ट्रातल्या परीक्षेच्या बाबतीत देखील काय चाललंय आपण सगळेजण बघताय. आणि केवळ आणि केवळ त्याच संधीवर जर तुम्ही अवलंबून असाल तर तुम्ही स्वतः बरोबरच कुटुंबाची देखील वाताहत करता. त्यामुळे या 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली तरच तुम्ही स्पर्धा परीक्षेला सुरुवात करायची. पहिला प्रश्न, मी किती वर्ष करणार आहे आणि आदर्श काय असला पाहिजे.
आदर्श तो घेऊ नका की तीन प्रयत्न दिले, चार प्रयत्न दिले आणि चौथ्या पाचव्या प्रयत्नाला मी सक्सेस झालो, तो आदर्श होऊ शकत नाही. 21व्या वर्षी अधिकारी झाला आणि त्या ठिकाणी पद मिळवलं, तो तुमचा आदर्श असला पाहिजे. आणि या पद्धतीने जर विचार करून जायला लागलात तर निश्चितपणे आपल्याला निराशा येणार नाही. लातूरमधला एक विद्यार्थी लातूरमध्ये शिकायला होता आणि तो विद्यार्थी मला या ठिकाणी अंबेजोगाईमध्ये भेटला. गेल्या आठवड्यामध्ये मी बीडच्या दौऱ्यावर होतो, त्यावर भेटला. कोऑर्डिनेटर मला भेटायला आले, मी उतरतोय गाडीतून, समोर बघितलं की एक बोर्ड होता एमपीएससी सोडावाला. काय बोर्ड होता? एमपीएससी सोडावाला. मग काय मला मी मला वाटतं चुकून मी दुसरं काय वाचलं का एमपीएससी सोडवला वगैरे असं क्लासेसच्या जाहिरात असतं तसं काहीतरी असेल. मी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आमचे विजयसिंग बाबरदोडे सर होते, त्यांना म्हटलं सर जरा माहिती घ्या नवीन काय शिकायला मिळेल तर आपण जाऊ तिथं. ते गेले, त्यांनी बघितलं ते सोड्याचं दुकान होतं. आणि मला म्हटले सर तो मुलगा आहे, आपण त्याला जाऊन भेटूया. तिथं जाऊन भेटलो, मी त्या मुलाला विचारलं की हे नेमकं काय प्रकार आहे, तर त्यानं तो प्लॅन बी कसा एक्झिक्यूट केला होता ते सगळं मला त्याने सांगितलं. त्याने सांगितलं सर मी बीएससी ला लातूरमध्ये शिकत होतो, शिकत असताना मी ठरवलं होतं की मला पीएसआय व्हायचंय. मग परत जरा अभ्यास करताना लक्षात आले की अजून काहीतरी द्यायला तर चालू शकतं. परीक्षा देत असताना खाजगी क्लासेस लावले, कॉलेजमध्ये जात होतो आणि त्यावेळेला मला एका शिक्षकाने सांगितलं की तुझा प्लॅन बी काय ते मला सांग आणि किती वर्ष तयारी करणार. हे लातूर पॅटर्न आहे ना, इथलाच कुणीतरी तो दिलेला सल्ला त्या विद्यार्थ्यांना. तर त्या विद्यार्थ्याने सांगितलं की सर मी 2 वर्ष तयारी करणार, ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्ष तयारी करणार आणि नाही झालं तर काहीही छोटा व्यवसाय चालू करणार. मग त्यांनी परत प्रश्न विचारला की तयारी करत असताना एमएससी करणार की नाही करणार. त्यांनी ते सांगितलं की पोस्ट ग्रॅज्युएशन मी माझं कम्प्लीट करणार. बीएससी कम्प्लीट केली, 2 वर्षामध्ये तयारी करत करत 4 वेगळ्या पद्धतीच्या परीक्षा दिल्या, एकातही यश आलं नाही. एमएससी कम्प्लीट झाली, दुर्दैवानं त्याच दरम्यान वडिलांचं निधन झालं. ते कारण नव्हतं, म्हणजे घरची परिस्थिती अशी होती की त्याला अजून 2-3 वर्ष त्यांनी पोचलं असतं. पण त्यानं निर्णय घेतला की आता एमपीएससीची तयारी करायची नाही. पण या 2 वर्षात त्यानं काय सहन केलं होतं तुम्हालाही माहित असेल. एखादा मित्र एमपीएससीची तयारी करतोय म्हणतोय, आपण काय म्हणतोय आले पीएसआय साहेब आली, साहेब तुमची लाल दिव्याची गाडी कुठे आहे, तुमची खादी कुठे आहे, विचारतो ना आपण विचारतो. तसं त्यालाही बरेच लोक विचारतोय, तो असं फ्रस्ट्रेट झाला होता, तो दिसला की म्हणायचे आले पीएसआय साहेब आले. आणि मग त्या रागातून त्यानं काय केलं की व्यवसाय चालू करत असताना युट्यूबच्या माध्यमातून ट्रेनिंग घेतलं आणि ते सोडा वॉटरचं दुकान, म्हणजे सोडा जे वेगळ्या फ्लेवरचा सोडा बनवण्याचं दुकान टाकायचं ठरवलं. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा त्यांनी ट्रेडमार्क रजिस्टर करून घेतला एमपीएससी सोडावाला. एवढं नाव असं काय ठेवावं असं वाटलं. सर हे प्रत्येक मुलाला कळायला पाहिजे की एमपीएससी किंवा युपीएससी म्हणजे सर्वस्व नाही, ते टॉपचं करिअर आहे. पण ते जर जमलं नाही विशिष्ट वेळेमध्ये तर काहीतरी करायला पाहिजे आणि मी ते करतोय हे सगळ्या मुलांना समजायला पाहिजे. म्हणून मी नाव दिले एमपीएससी सोडावा. ही गोष्ट समजून घ्या की तो विद्यार्थी, मी ते लगेचच आपल्या एमपीएससीचे अध्यक्ष आहेत देवानंद शिंदे सर, आपल्या मराठवाड्यातलेच ते आहेत, त्याच्यामध्ये त्यांना ते डायरेक्ट पाठवलं की सर आज एमपीएससी सोडावाला आलेला आहे, जर व्यवस्था आपण व्यवस्थित नाही केली तर चहावाला पण येईल आणि ते चित्र विचित्र होईल लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी यासाठी सांगितलं की या ठिकाणी आंधळेपणानं म्हणजे एक बकरं चाललेलं आहे त्याच्या पाठी मग सगळ्या मेंढ्या चालतात असं न जाता तुम्ही डोळसपणे तुमचं करिअर निवडलं पाहिजे. एमपीएससी युपीएससी काय करायचं आहे, किती वर्ष अभ्यास करायचा आहे आणि नाही झालं तर प्लॅन बी काय, याची माहिती आपल्याला असायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातले जे अधिकारी झालेले आहेत लोक, ते महाराष्ट्रात आहेत, राज्याच्या बाहेर आहेत, देशाच्या बाहेर वेगवेगळ्या या ठिकाणी एमबीसीमध्ये काम करतायत, असे 850 अधिकाऱ्यांचा तो ग्रुप आहे, पुढचे पाऊल नावाची संस्था. आणि त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजमध्ये शिकणारी जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत, वाक्यव्यवस्थित ऐकायचं, सगळ्या कॉलेजमध्ये शिकणारी जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत त्यांना मार्गदर्शन करायला आम्ही सगळे अधिकारी तयार आहोत. याचा अर्थ असा नाही आहे की महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. ज्याला इच्छा आहे, ज्याला आवड आहे, ज्याला तिकडे जायचं आहे आणि ज्याची क्षमता आहे त्याला मार्गदर्शन करायला हे अधिकारी तयार आहेत. आणि हा उपक्रम कसा चालतो, दररोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेला ऑनलाईन पद्धतीनं दररोज एक आयएएस अधिकारी, आयपीएस ऑफिसर, आयएफएस अधिकारी, आयआरएस अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करतोय विद्यार्थी मित्रांना.
सरांनी सांगताना उल्लेख केला की 4 महिन्यांचा कोर्स असतो आणि 40,000 रुपये फीस असते खासगी क्लासेस मध्ये. हे सर त्याच्याही पेक्षा भयानक चित्र आहे जे आपल्या सगळ्यांना आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लक्षात. कुठल्याही खासगी क्लासेसच्या दारात ज्यावेळेला तुम्ही रिसेप्शन काउंटरला जाता त्यावेळेला आपल्याला एक साक्षात्कार होतो. पहिल्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला असं कळतं की माझ्या आई वडिलांचं माझ्यावर किती दुर्लक्ष झालेलं आहे, माझ्या प्राध्यापकांचं किती दुर्लक्ष झालेलं आहे. अरे इव्हन माझं मला देखील कळालं नव्हतं एवढं सगळं 5 मिनिटात त्यांना कळालं आणि त्यांनी तुम्हाला सांगतात तुमचा जन्म फक्त अधिकारी होण्यासाठी झाले. येस यू कॅन डू जाईल त्या प्रत्येकाचं ठरलेलं वाक्य असतं. येस यू कॅन डू तुम्ही ते करू शकता. मग पहिल्या वर्षी तुम्ही असं नवीनच साक्षात्कार झालेला असतो की माझा जन्म अधिकारी होण्यासाठी झालेला आहे आणि मग अधिकारी होणार 100% फीस भरतो आपण मन लावून अभ्यास करतो दुर्दैवानं पोस्ट निघत नाही. मग परत त्यांचा स्वतःहून फोन येतो आपल्याला आपली फार काळजी असते त्यांनी ते स्वतःहून फोन करतात की सर तुम्ही अधिकारी झाल्यात जमा आहात तुमचं थोडक्यात गेलेलं आहे आम्ही तुम्हाला 10% डिस्काउंट देतोय तुम्ही परत जॉईन करा आपण परत जॉईन करतो कारण आपल्या करिअरची काळजी आहे. कारण वडील आपल्याशी रागानं बोलत असतात प्राध्यापक आपल्याला खडसावून सुनावत असतात त्याच्यापेक्षा ते गोड बोललेलं आपल्याला आवडतं. दुसऱ्यांदा आपण ऍडमिशन घेतो दुसऱ्यांदाही तीच परिस्थिती होते पोस्ट निघत नाही पुन्हा त्यांचा फोन येतो की सर आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे तुम्ही अधिकारी झालेला जा परीक्षा ही फक्त तुमच्यासाठी फॉर्मॅलिटी आहे 30% डिस्काउंट आम्ही तुम्हाला देतोय. तुम्ही म्हणताय चला आता एवढं केलेलं आहे अजून 1 वर्ष करून घेऊ त्याच्यामध्ये. दुर्दैवाने त्यावेळेलाही पोस्ट निघत नाही ते परत तुम्हाला फोन करतात की सर पोस्ट निघाली नाही म्हणून काय झालं तुमचा इतका अभ्यास झालेला आहे आमचं तुमच्यासाठी असं प्रपोजल आहे की तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये आता शिकवायला या. 70% पेक्षा जास्त खासगी क्लासेस मध्ये शिकवणारे शिक्षक कोण आहेत ते बघा. पूर्व परीक्षेमधून नापास झालेले मुख्य परीक्षेमधून नापास झालेले इंटरव्ह्यूमधून बाहेर पडलेले आणि ते आपल्याला एक वाक्य सांगतात अपयश काय आहे ते आम्ही बघितलेलं आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि माझ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना ते पटतं हे याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या तिथलं एक अर्थशास्त्र सोपं आहे ना आपण समजून घ्या ना. तुम्ही फीस भरली तर त्यांचे पगार होतात एवढं सोपं आहे ते. तुम्ही तिकडे गेला नाही पैसे भरले नाही तर त्यांचं या ठिकाणी उदरनिर्वाह चालणार नाही म्हणून स्वतः 4-5 वेळा प्रयत्न करून निराशा आलेली व्यक्ती देखील येणाऱ्या प्रत्येकाला सांगते येस यू कॅन डू. ते मल्टी लेवल मार्केटिंग असतं ना पहिला स्वतः पैसे गुंतवायचे म्हणजे तुम्ही अडकता तुमचे काढायसाठी अजून 2 आणायचे तुम्ही निघता ते पुढचे गोळा करायला लागतात अशा चेन मध्ये आपण सापडतोय का याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. विद्यार्थी म्हणजे स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन जर पाहिजे असेल आता इथं जे अधिकारी येणार आहेत आयएएस अधिकारी त्यांनी तुम्हाला शिकवलं म्हणजे काय त्यांचा पगार वाढणार आहे का नाही शिकवलं म्हणून कमी होणार आहे काहीच नाही. एक प्रामाणिक हेतू असा आहे की माझ्या महाराष्ट्रातला प्रत्येक युवक जो स्पर्शासकीय सेवेमध्ये येऊ इच्छितो त्याला योग्य मार्गदर्शन योग्य वेळेत मिळायला पाहिजे म्हणून 850 अधिकाऱ्यांची फौज आहे मित्रांनो. आणि माझ्या माहितीत आतापर्यंत असणारा सर हा महाराष्ट्रातला नाही देशातला एकमेव असा उपक्रम आहे की जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्रातली एक पिढी घडावी म्हणून प्रयत्न करताय. या उपक्रमामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की फक्त मार्गदर्शन होतं का मुलं फार हुशार आहेत म्हणजे तुमच्याकडच्या मागण्या फार चांगल्या असतात. 100 दिवस हे लेक्चर चालू झाले विद्यार्थ्यांनी सांगितले की सर हे मोटिवेशन इन्फॉर्मेशन भरपूर झाली आता थोडस कंटेंट शिकवायला सुरुवात करा सिलेबस शिकवायला सुरुवात करा. आपल्या शेजारचं शाहू महाविद्यालय जे आहे त्यांनी या ठिकाणी बॅचलर इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामची डिग्री सुरू केली आहे. सर मला माहित नव्हतं आपल्या कॉलेजमध्ये त्याच्या अगोदर होती ती लक्षात घ्या. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचे जे एक्सपर्ट प्राध्यापक आहेत त्यांना उपलब्ध करून द्या आणि 5 ते 7 दररोज संध्याकाळी 5 ते 7 सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये सगळ्या पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेसाठीचा बेसिक फाउंडेशन कोर्स तुम्ही त्याच्यामध्ये शिकवायला सुरुवात करा. त्याचं मार्गदर्शन आता सुरू झालेलं आहे 293 दिवस कंटिन्युअसली हा उपक्रम चालू आहे. याच्याही पुढे जाऊन काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला दिल्लीत गेल्याशिवाय अधिकारी झाल्याचा फील येत नाही त्यामुळे दिल्लीतलं ट्रेनिंग आम्हाला इथे उपलब्ध करून द्या. चांगली संस्था 51 वर्षाचा SSB चा ज्यांना अनुभव आहे स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षेचा त्या संस्थेला आम्ही रिक्वेस्ट केली की CSR च्या माध्यमातून तुम्ही फंड्स एकत्र करा आम्ही काही मदत करतो आणि महाराष्ट्रातल्या 1,000 विद्यार्थ्यांना 1 वर्षाचं मोफत ऑनलाईन UPSC चं प्रशिक्षण आणि स्टडी मटेरियल उपलब्ध करून द्या. 1,000 साठी ते तयार झाले आणि रडत कडत जिल्हा समन्वयक सगळ्यांनी म्हणून 400 विद्यार्थी एकत्र केले आणि त्या 400 मधले पहिल्या 90 दिवसांमध्ये 304 विद्यार्थी ड्रॉपआउट झाले.
आता फेल्युअर आहे का सक्सेस आहे? फेल्युअर आहे. 304 ड्रॉपआउट म्हणजे फेल्युअर आहे. कसं फेल्युअर आहे? त्या 304 विद्यार्थ्यांना पहिल्या 90 दिवसात समजलं युपीएससी अपने बस की बात नाही, चलो और कुछ करते है. हे सक्सेस आहे ना. त्यांच्या आयुष्यातली 2-3-4 वर्ष वाचवली आपण, आणि जे 96 कंटिन्यूअस करतायत त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन सुरू आहे. त्याच्यात काय अपेक्षित असेल तर ते बदल आणि सर्व पद्धतीचं यंत्रणा उभी करण्याचं करिअर कट्टा काम करते. हे लक्षात घ्या. सगळ्यात मोठा अडथळा आपल्या समोरचा असतो ती मुलाखत. मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखती अडचण असते लक्षात. जे तुम्ही सुज्ञ आहात, गुगल वापरणारे आहात, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की महेश भागवत नावाचे एक महाराष्ट्रातले अधिकारी जे हैदराबादमध्ये पोलीस कमिशनर म्हणून पोस्टिंगला आहेत, आताची जी युपीएससीची यादी डिक्लेअर झाली त्याच्यामध्ये 131 अधिकारी त्या एका माणसाने इंटरव्ह्यूसाठी गाईड केलेले आहेत लक्षात. 950 यादीमध्ये 131 अधिकारी असे आहेत की ज्यांना एका महाराष्ट्रीयन अधिकाऱ्यांनी मुलाखतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. यासारख्या अधिकाऱ्यांची फौज या करिअर कट्ट्याच्या बॅकग्राऊंडला आहे, जे मास्टर मेंटर म्हणून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी उपलब्ध आहेत लक्षात घ्या. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र आहे अधिकारी, हे नाही देऊ शकत तुम्हाला कुठलीही खासगी क्लास लक्षात घ्या. ही यंत्रणा इथे दिलेली आहे. ते देण्याचं कारण काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, योग्य पद्धतीचं मार्गदर्शन घ्या, वेळेत पोस्ट मिळवा, नाही मिळाली तर प्लॅन बी काहीतरी तयार ठेवा. तर करिअर कट्ट्यामार्फत हे स्पर्धा परीक्षेचं जे चालतं हे इतकंच चालतं. हे लक्षात. इथं स्पर्धा परीक्षेविषयीचा उपक्रम करिअर कट्ट्यातला संपला. इथं पुढचा जो उपक्रम चालतो, जो करिअर कट्ट्याचा 90% भाग आहे, तो फार महत्वाचा आहे. कारण इथं हॉलमध्ये बसणाऱ्या सगळ्यांनाच काही अधिकारी व्हायचं असणार नाहीये, आणि ज्यांना व्हायचं आहे त्यांच्या प्रमाणात आणि सक्सेस होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण फार कमी आहे. हे वास्तववादी विचार करून एक या ठिकाणी प्रोजेक्ट त्याच्यामध्ये सुरू केलेला आहे, उद्योजक आपल्या भेटीला. इथं हॉलमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहित असावं की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी फर्स्ट इयरला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 14 लाख विद्यार्थी रजिस्टर होत आहेत दरवर्षी. 14 लाख विद्यार्थी फर्स्ट इयरला येत आहेत. 7.5 तरी पास होत असतील, 7.5 लाख ग्रॅज्युएशन, 7 लाख होत असतील. प्रमाण फार कमी आहे ते लक्षात घ्या, पण 7 लाख पकडो. 7 लाख जे ग्रॅज्युएट होत आहे किंवा इथं बसणारे आपण सगळेजण आहात, तुम्हाला घरातून इथं येत असताना काय सांगितलेलं आहे? चांगलं शिकलात तर चांगली नोकरी लागेल. बरोबर ना? चांगलं शिकलात तर चांगली नोकरी लागेल. तर कुणाला असं सांगितलेलं आहे की काही करू नकोस, फक्त पत्रिकेवर लावायसाठी डिग्री पाहिजे? असे काही कमी असू शकतात लक्षात घ्या, पण प्रत्येकाला हे सांगितलेलं आहे की चांगलं शिकलात की चांगली नोकरी लागेल. आपले शिक्षक देखील वर्गात सांगतात की चांगलं शिका, लक्ष देऊन शिका, काळजीपूर्वक शिका, चांगली नोकरी लागेल. बरोबर? आता मला सांगा की 14 लाख मध्ये 7 लाख बाहेर पडतायत आणि 7 च्या 7 लाख म्हणतायत की मला नोकरी पाहिजे. निर्माण करायला काय जपानमधून माणसं नाही का? त्या नोकऱ्या निर्माण कोणी करायच्या? करिअर कट्ट्याचा सगळ्यात महत्वाचा पार्ट हा आहे लक्षात घ्या. ही इकॉनॉमी बॅलन्स करण्यासाठी बाहेरचे लोक येणार नाही, ते आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून या ठिकाणी राज्यातल्या सगळ्या कॉलेजेसमध्ये इन्क्युबेशन सेंटर असावं ही या ठिकाणी राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची पॉलिसी आहे. पॉलिसी ज्या दिवशी चालू झाली त्या दिवशी तुम्ही इन्क्युबेशन सेंटर काढलेलं आहे. म्हणजे तुम्ही नेहमीच एक पाऊल पुढे आहात. त्याबद्दल पहिल्यांदा दयानंद शिक्षण संस्थेसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू. उपक्रम इन्क्युबेशनच्या माध्यमातून चालत आहेत ते काय आहेत? 3,500 उद्योजकांचा एक ग्रुप आहे महाराष्ट्रामधला, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नावाचा. त्यांचं ब्रीदवाक्य काय आहे? एकमेका सहाय्य करू. इथं चुकतोय. त्यांचं वाक्य आहे एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. उद्योजक आहे, एकमेकांना सहकार्य करूया, पुढे जाऊया. कॉम्पिटिशन करून एकमेकांना मागे खेचण्यापेक्षा सहकार्य करून पुढे जाणं, म्हणजे आत्ताचा जमाना कशाचा आहे? कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशनचा जमाना आहे, कॉम्पिटिशनचा जमाना नाही. म्हणून त्यांचं वाक्य आहे एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत. आपल्याला ते उद्योजक मार्गदर्शन करायला दररोज एक उद्योजक येतो संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये. मग त्याच्यामध्ये 50,000 रुपये महिन्याला मिळवणारा उद्योजक पण आहे आणि 500 कोटी रुपये महिन्याचा टर्नओव्हर असणारा उद्योजक देखील आहे. एमपीएससी सोडावाला पण त्या व्यासपीठाचा एक घटक आहे. आणि अगदी 5 दिवसांपूर्वी 3 दिवसांपूर्वी एक वेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेतली त्याच्यामध्ये, त्याचं सलूनचं दुकान आहे. 65 वर्षापासून सलून व्यवसाय करणारा एक उद्योजक, त्याचीही मुलाखत घेतली. त्याची मुलाखत घेण्याचं कारण काय? तो केस कट करण्यासाठी जो कैची वापरतो ती 10 तोळ्याची सोन्याची कैची. वेगळेपण आहे काहीतरी. नवनवीन ब्रँड तो त्याच्यामध्ये एस्टॅब्लिश करतोय. उद्योजक या संकल्पना येत आहेत. हे तुम्हाला भेटायला येणारे कोणकोण लोक आहेत त्याच्यामध्ये? उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, त्याचबरोबर बँकेचे अधिकारी आहेत, मॅनेजर,
महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरण ठरवणारे मंत्रालयातले अधिकारी आहेत आणि जिल्ह्यामध्ये बसून त्या धोरणाची अंमलबजावणी करणारे जिल्हा लेव्हलचे अधिकारी आहेत. प्रोफेशनल कन्सल्टन्सी देणारे म्हणजे ब्रँडिंग, पोझिशनिंग, मार्केटिंग, कॉपीराईट, ट्रेडमार्क याविषयीची माहिती देणारे अधिकारी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे उद्योगाचा रजिस्टर करणं ही पहिली स्टेप आणि तुमच्या संकल्पनेला भांडवल मिळवून देण्यापर्यंतच सगळं जे काही या ठिकाणी बॅकअप लागतं ते बॅकअप देण्यासाठी इकोसिस्टम करिअर कट्टा तुम्हाला उपलब्ध करून देणार. आणि हे करत असताना इन्क्युबेशन सेंटर प्रत्येक कॉलेजमध्ये असावं हीच भूमिका घेतलेली आणि ते सुरू झालेले आहेत हे लक्षात घ्या. इन्क्युबेशन सेंटर म्हणजे नेमकं काय सरांनी पण सांगितलं, मी पण बोलतोय, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहित असेल, पण सगळेजण म्हणून आपण समजून घेऊया की इन्क्युबेशन सेंटर काय असतं. एक व्यापारी परंपरा किंवा विचार असणाऱ्या महाविद्यालयाचं व्यवस्थापन असल्यामुळे तुमच्यापर्यंत ते विचार सातत्याने येत असतील, पण परत एकदा आपण समजून घ्या वेगळ्या पद्धतीने. एक लहान मुलगा मुंबईमधला नातेवाईकांच्याकडे गेला, हे आम्हाला पण सांगणार, हसता येईल सगळ्यांना, जरा मोठ्यांना सांगणार, ठीक आहे चालेल. एक लहान मुलगा मुंबईच्या दुसऱ्या टोकाला, वेळ झालेली नाही ना माझा, ठीक आहे, मुंबईच्या दुसऱ्या टोकाला गेलेला होता शाळेतला आणि ते इतकं वजन असतं अभ्यासाचं म्हणून तिकडे जाताना वही घेऊन गेला होता होमवर्क कम्प्लीट करायला आणि येताना मात्र ती तिथंच विसरून आला. येताना ती वही तो तिथंच विसरून आला आणि घरी आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं वही विसरलेला आहे, वहीची किंमत 50 रुपये आणि तिथून इकडे कुरिअर मागवायचा खर्च 250 रुपये. शाळकरी मुलगा तो विचार करतोय की वहीची किंमत 50 रुपये आहे, मागवायचा खर्च 250 रुपये आहे. त्याचं टेन्शन काय होतं की वडिलांना जर सांगितलं तर वडील 50 रुपये देणार याची खात्री होती त्याला, 250 देणार नाही, त्यामुळे ते नवीन वही आणून लिहून कोण काढायचं हे त्याचं टेन्शन होतं, सगळं लिहायला लागणार परत. मग त्यानं काय केलं, घरात तुम्ही जसं करता तसं सॉफ्ट कॉर्नर शोधायचा, म्हणजे जिथं या ठिकाणी काहीतरी मागणी मान्य होऊ शकते. त्यांनी चुलत्याला सांगितलं की माझी वही तिथे विसरलेली आहे, ती आणायची आहे, 50 रुपये वहीची किंमत आहे, 250 रुपये कुरिअर. त्याने सगळं केले होते उद्योग की तिला कुरिअर येणार काय करणार माहिती घेतली, ती सांगितली त्याच्यामध्ये आणि त्यानं फक्त ती समस्या नाही मांडली. त्याने ते बोलत बोलत काय विचार व्यक्त केला, हे इतकं महाग कुरिअर काय जाते, हे मुंबईचे डब्बेवाले नाही का कुरिअर देऊ शकत स्वस्तामध्ये. त्या मुलाने काय प्रश्न विचारला की हे मुंबईचे डब्बेवाले स्वस्तात कुरिअर देऊ शकतील का नाही. आता मला सांगा थोड्या वेळा विचार करून की तुम्ही शाळेत असता, तुम्ही वही विसरून आला असता आणि तुम्ही तुमच्या वडिलाने किंवा सुद्ध्याला विचारलं असतं की हे मुंबईचे डब्बेवाले नोटबुक देऊ शकत का नाही, आपल्याला कसं उत्तर मिळालं असतं की आम्हाला शहाणपण शिकवू नको, एक तर बेजबाबदारपणे वही विसरून आला आणि इथं वेगळं काय तर सांगतो, अजिबात जबाबदारीचं भान नाही तुला, हे आपल्याला ऐकायला मिळालं असतं. आपले पालक जर आपल्याला काळजी घेणार असताना म्हटलं असतं बेटा तू काळजी करू नकोस, हे 250 रुपये घे, कुरिअर मागवून घे, उद्या स्कूलला जा, ते तुझ्या टेन्शनचा भाग नाही, तू फक्त शिकण्यावर लक्ष केंद्रित कर. पण इथं तसं झालं नाही, त्या चुलत्याने सांगितलं तुझ्या जो डोक्यात विचार आलाय तो आमच्या कुणाचाच आला नाही, अगदी मुंबईचा सिक्स सिग्मा सर्टिफिकेट ज्यांना मिळालं मॅनेजमेंटचं टॉप लेवलचं त्या लाखो डबेवाल्यांपैकी एकाच्याही डोक्यात विचार आलेला नाही, तुझा वेगळा विचार आहे, आपण जरा मित्रांना बोलवूया, त्यांना तू सांग काय करता आलं तर बघूया. आणि मग तो त्यांचे चुलते त्यांचे मित्र एकत्र आले आणि ह्यानं सगळं सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं मला असं वाटतंय की मुंबईचे डबेवाले स्वस्तात कुरिअर देऊ शकतात काय, तर त्यांचं नेटवर्क आहे, कोडिंग सिस्टम तयार आहे. त्यांनी प्रश्न विचारला काय करायला पाहिजे, मग त्यांनी म्हटलं एक सॉफ्टवेअर बनवायला पाहिजे. परत त्यानं सांगितलं सॉफ्टवेअर बनवत असताना असं बनवायला पाहिजे की मुंबईचे डबेवाले हे कमी शिकलेले आहेत त्यांना समजेल आणि ऑपरेट करू शकतील असं सॉफ्टवेअर बनवायला पाहिजे. आणि लोकांना फक्त कुरिअर म्हणजे कागदच पाठवता नाही आली पाहिजे, वस्तू पाठवता आल्या पाहिजे लक्षात. आणि अशा पद्धतीचं डिझाईन तयार झालं, त्यातल्याच काही मित्रांनी त्या चुलत्यांच्या त्यात इन्व्हेस्टमेंट केली, एक कंपनी तयार झाली, त्या कंपनीचा सीईओ तो छोटा मुलगा झाला हे लक्षात घ्या. कंपनीची सुरुवात झाली, आज लाखो पार्सल डिलिव्हर होत आहेत मुंबईच्या डबेवाल्यांच्या मार्फत. म्हणजे डबेवाल्यांना ऍडिशनल इन्कम मिळालं, लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, उद्योजकता कशात आहे, प्रॉब्लेम सोडवण्याची कपॅसिटी ज्या संकल्पनेमध्ये आहे तिथं उद्योजकता चालते लक्षात. म्हणजे कारण देणं, तक्रारी करणं हा जर विचार बदलला, प्रत्येक तक्रारीमध्ये एक उद्योग आहे, एक व्यवसाय आहे, ते बघण्याची दृष्टी, त्या मुलाला जे वातावरण मिळालं ते आहे इन्क्युबेशन. आपल्या देखील डोक्यात दररोज सकाळी एक आयडिया येते, संध्याकाळपर्यंत मरून जाते का, कारण आपल्या कट्ट्यावर आपला जो कट्टा आहे जिथं आपली चर्चा होते, 2 वर्ष कॉलेज नव्हतं काय मिस केलं लेक्चर, अजिबात नाही, लेक्चर ऑनलाईन चालू होते, मिस आपण कॉलेजचा कट्टा केला,
कॅन्टीनचा कट्टा केला, बस स्टॉपवर एकांची वाट बघत बसणं मिस केलं, तिथली चर्चा मिस केली. आणि आपल्या कट्ट्यावर चर्चा काय असतात, आपल्या कट्ट्यावर चर्चा असतात की आज आई वडिलांचा कुठेतरी अपमान झालेला असतो, काहीतरी अडचण असते, आपल्याला कुठेतरी निराश आलेली असते याच्या चर्चा असतात, काहीतरी स्वप्न बघितलेलं असते पूर्ण कसं करायचं याची चर्चा असते, कालच्या सिरियलमध्ये ते लग्न झालेलं नाही पुढच्या दोन एपिसोडमध्ये होईल का नाही याची चर्चा असते, एखादा आवडणारा मित्र किंवा मैत्रीण त्याच्याविषयी चर्चा असते, आणि ग्रुपमध्ये एखादं झालेलं ब्रेकअप त्याची चर्चा असते. या कट्ट्यावर जे विषय बदलले पाहिजेत लक्षात घ्या. थोडा मोठ्यांची विचार सांगून गेले की तुमच्या राष्ट्रातल्या मुलांच्या ओठावरची गाणी सांगा, मी तुमच्या राष्ट्राचं भवितव्य सांगतो. मित्रांनो, आपल्याला गरज ही आहे की आपल्या कट्ट्यावरचे विषय बदलले की आपल्या देशाचं आणि आपलं भवितव्य बदलायला वेळ लागणार नाही. म्हणून हा करिअर कट्टा आहे की तुमच्या कट्ट्यावर हे विषय आले पाहिजे. की काल हा उद्योजक आला होता, भरपूर थापा मारत होता, काही बरोबर नव्हतं. काल हा उद्योजक आला होता, त्यांनी एवढ्या चुका केल्या, ह्या चुका मी या पद्धतीने सुधारल्या असत्या. काल हे अधिकारी आले होते, त्यांनी स्कीम सांगितलेली आहे, पण इथं या पद्धतीने घडत नाही, तर तुमचे विषय कधी होणार आहे? तुमच्या कट्ट्यावरचे विषय बदलले की तुमचं इन्क्युबेशन स्वतःच चालू होईल. उद्योजक या संकल्पना डोक्यात आली आणि तुमच्या कट्ट्यावरचे विषय बदलले की बाकीचे सगळे सोय कॉलेजने केलेलीच आहे. ही यंत्रणा सोबत आहे, शासन सोबत आहे, व्यवस्था सोबत आहे, हे लक्षात घ्या. मला नाशिकच्या एका विद्यार्थ्याने संपूर्ण हॉलमध्ये या ठिकाणी उभं राहून विचारलं सगळं लेक्चर झाल्यानंतर, करिअर कट्टा आमच्या करिअरची गॅरंटी घेणार का? तुम्हाला प्रश्न पडला असं ना, गॅरंटी घेणार का त्याच्यामध्ये? आता कुणाची गॅरंटी कोण घेईल? म्हणजे तुम्ही असं म्हणाल की 365 दिवस मी व्हिडिओ ऑन करून ठेवतो आणि मी जरा माझी बाकी सगळी कामं करून घेतो, 365 दिवस हजेरी लागली म्हणून मला या ठिकाणी करिअर चांगलं होईल, असं होणार आहे का? हे इफ नॉट आहे. जर तुम्ही करिअर कट्ट्यामधून विचार घेतले आणि त्याच्यावर कृती करायला सुरुवात केली तर निश्चितपणे चांगलं करिअर घडू शकतं. हे पूर्ण वाक्य आहे, लक्षात घ्या. मग याच करिअर कट्ट्याअंतर्गत पहिलं सेगमेंट IAS आपल्या भेटीला दररोज संध्याकाळी 6 ते 7, दुसरं सेगमेंट 7 ते 8 उद्योजक आपल्या भेटीला, MPSC पूर्ण किंवा स्पर्धा परिषदेचा एक फाउंडेशन कोर्स, हे दोन सेगमेंट संपले. आता काही त्यात कंपार्टमेंट केलेले आहेत. कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ई फायलिंगचा 90 तासाचा कोर्स आहे. म्हणजे 90 तासामध्ये इन्कम टॅक्सचे कम्प्लायन्सेस कसे करायचे, GST कम्प्लायन्सेस कसे करायचे, लेबर मिनिस्ट्रीच्या वेगवेगळ्या कम्प्लायन्सेस ज्या असतात त्या कशा करायच्या, कंपनी सेक्रेटरी वेबसाईट ज्या असतात तिथं काय कशापर्यंत फॉलो घेतला पाहिजे, त्याचं ट्रेनिंग प्रोफेशनल लोक आपल्या विद्यार्थ्यांना देतात. BSc कम्प्युटर सायन्स नाही ना, आपलं सायन्स याच्यात नाही, तरी मी तुम्हाला सांगतो तुमच्या इतर मित्रांना उपयोगाला येईल. BSc कम्प्युटर सायन्स, MSc कम्प्युटर सायन्स, BCA, 11वी 12वी स्टॅट्स मॅथ्स ज्यांचं चांगलं आहे, म्हणजे थोडक्यात लॉजिकल थिंकिंग ज्यांचं चांगलं आहे, पायथॉन लँग्वेज बेसिक जो या ठिकाणी शिकू शकतो, अशा विद्यार्थ्यांसाठी नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला रिक्वायर्ड असणारे सायबर डिफेंडर बनवणारा एक कोर्स आहे सायबर सिक्युरिटीचा. 250 तासाचा कोर्स करिअर कट्ट्यामध्ये दिला जातो ऑनलाईन पद्धतीने. तो कोर्स जर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर 3 लाख रुपये त्याची फीस आहे. करिअर कट्ट्यामध्ये 1 रुपयाही न भरता तुम्हाला तो कोर्स दिला जातो TYला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा फायनल इयरला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. अट काय आहे? तुम्हाला जर नोकरी करायची असेल तरच तो कोर्स करायचा. कारण त्याच्यामध्ये 28 बॅरियर आहेत. 28वा बॅरियर ज्या दिवशी तुम्ही पूर्ण करताय त्याला सर्टिफिकेट नंतर येतं, त्याच्या अगोदर तुमची प्लेसमेंट ऑर्डर येते. आणि त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंटच्या जॉबची अपॉर्च्युनिटी जास्त आहे, कारण बॉर्डरवर सैनिक आहेत आपल्याकडे तो अटॅक रोखायला, पण जे सायबर अटॅक आपल्या सिस्टमवर होत आहे त्यासाठीची यंत्रणा कमी पडते. आणि ही यंत्रणा आपण बाहेरच्या देशातून हायर करू शकत नाही. नॅशनल सिक्युरिटीचा या ठिकाणी विषय असल्यामुळं महाराष्ट्रातून दरवर्षी 25,000 पेक्षा जास्त सायबर सिक्युरिटीचे सायबर डिफेंडर लागणार आहेत. याच्यात देखील करिअर आपण करू शकता. आपल्या सायन्सच्या किंवा या पद्धतीचा इंटरेस्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही याची माहिती देऊ शकता, लक्षात घ्या. आता इथं प्रश्न पडतो, इथं बसणाऱ्यांपैकी काही असतील ज्यांना अधिकारी व्हायचं आहे, काही असतील ज्यांना उद्योजक व्हायचं आहे, त्याच्यामध्ये असणारा एक वर्ग आहे मोठा, ते ज्याला ज्याची आर्थिक परिस्थिती असं सांगते की तुला शिकायला ही 3 वर्ष आहे, त्याच्यापेक्षा जास्त कुटुंब तुला पोसू शकत नाही, तुला तुझं उत्पन्नाचं मार्ग काहीतरी शोधावे लागतील, त्यांच्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या ज्या सगळ्या स्किल डेव्हलपमेंटच्या योजना आहेत त्या एकत्र करून या ठिकाणी मॉडेल स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण उभं करतोय, लक्षात घ्या. राज्यात 75 सेंटर उभे केले जाणार आहेत.
आणि त्याचा पहिला प्रेफरन्स हा नेहमी आपण जिल्हा समन्वयकांना दिलेला आहे. मी मगाशी म्हटलं की गोमरे मॅडमांसाठी टाळ्या का वाजवा, कारण ते सेंटर देखील महाविद्यालयामध्ये आपल्या त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. एक मॉडेल स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर इथं सुरू होतंय, त्याच्यामध्ये शासनाचे 1400 पेक्षा जास्त कोर्सेस आहेत. 1 रुपयाही तुम्हाला भरायचा नाही आहे. मोफत ट्रेनिंग दिलं जाणार आहे, सर्टिफिकेट आणि प्लेसमेंट देखील दिलं जाणार आहे. स्किल डेव्हलपमेंटचे उपक्रम करिअर कट्ट्याचा एक भाग आहे, लक्षात. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना अधिकारी पण व्हायचं नाही, ज्यांना उद्योजक पण व्हायचं नाही, ज्यांना उदरनिर्वाह पण करायचा नाहीये काही त्याच्यामध्ये, मग त्यानं करिअर कट्ट्यामध्ये कशाला यायचं? म्हणजे पत्रिकेसाठीच डिग्री पाहिजे ना त्याला, त्यांना कशासाठी यायचं? तर प्रत्येक भारतीय नागरिकाला आवश्यक असणारी एक महत्वाची गोष्ट, ज्याला अधिकारी बनायचा आहे त्याला संविधानावरचे प्रश्नच विचारले जातात, उद्योजक व्हायचा आहे त्याला दररोज त्याच्याशी संबंध होती माहिती असायलाच पाहिजे. एक 12 वर्षाचा मुलगा घरामध्ये बालसंगोपनाचं पुस्तक वाचत होता, म्हणजे लहान मुलांचं पालन पोषण कसं करायचं, कोण वाचत होता? 12 वर्षाचा मुलगा. आणि त्याच्या मावशीने ते बघितलं आणि त्याला सांगितलं, हे तुझ्यासाठी नाहीये, तुझ्या आई वडिलांसाठी, तू कशाला वाचतो? त्यावर त्यानं सांगितलं की माझं संगोपन नीट होतंय का बघायला. म्हणजे त्या 12 वर्षाच्या मुलाची जिज्ञासा अशी आहे की त्याला असं वाटतं की माझ्या बाबतीत काय चुकीचं घडतंय का नाही ते वाचून बघितलं पाहिजे. आपल्याला कधी वाटणार? आपल्याला संविधान समजायला पाहिजे, संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले अधिकार समजायला पाहिजेत, आपली कर्तव्य समजायला पाहिजेत, त्याच्यावरचा तुमचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून अतिशय सोप्या सहज भाषेमध्ये दररोज सकाळी 7:30 वाजता भारतीय संविधानाचं पारायण हा पण माझ्या माहितीतला महाराष्ट्राचा तरी एकमेव आत्ताचा उपक्रम. कोण विवेचन करतं? रिटायर्ड IPS ऑफिसर ज्यांना युनायटेड नेशननं उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरवलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं राष्ट्रपती पदक देऊन गौरवलेलं आहे, असे ऍडव्होकेट धनराज वंजारी त्याचं विवेचन करतात. मी स्वतः वाचन करत असतो. 169 भाग आजपर्यंत कम्प्लीट झाले, अनुच्छेद 254 पर्यंत आम्ही आलेलो आहोत. आणि प्रश्न विद्यार्थ्यांची त्याचं उत्तर देत आपण पुढे जात असतो. अतिशय सुंदर चांगले प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत, काय तर ते संविधान समजायला लागलं सोप्या भाषेमध्ये, अधिकार कळायला लागले, कर्तव्य समजायला लागले. म्हणून हा उपक्रम दररोज सकाळी 7:30 वाजता, म्हणजे करिअर कट्टा सुरू किती वाजता होतं? 7:30 वाजता भारतीय संविधानाचे पारायण या उपक्रमात. 9 वाजता अजून एक उपक्रम असतो, वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी. हा काय आहे? पेपर वाचले पाहिजेत, लागणीत जायला पाहिजे, चालू घडामोडीची माहिती घ्यायला पाहिजे, हे प्राध्यापक वारंवार सांगत असतात आणि आपल्याला पटतं देखील. गंमत काय माहितीये काय? आता मी सगळं बोलावलं ना, सगळेजण मान हलवतो, भरे 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 त्याच्यामध्ये, आणि सगळे उठून गेले की काय तासभर गेलं तसं. ही जी मानसिकता आहे ना, त्यामुळे आपण वृत्तपत्र वाचायला वेळ देत नाही लक्षात. यासाठी म्हणून पेपरमध्ये वाचायचं काय नेमकं? ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांना काय वाचायचं, कशा पद्धतीने वाचायचं, त्याची एक वेगळी पद्धत आहे. त्यामुळं दररोज सकाळी 9 वाजता वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हा उपक्रम असतो. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट आहे, जिथं दररोजचे शासन निर्णय आणि गव्हर्नमेंटकडून बातम्या दिल्या जातात. त्याच्यानंतर या ठिकाणी लोकसत्ता द हिंदू नावाचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विषयी आर्टिकल जास्त चांगले असतात. लोकसत्ता आणि प्रादेशिक पेपर, त्याच्यामधल्या आज आलेल्या बातम्या आणि त्याच्यावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं विवेचन 1/2 तास केलं जातं, आणि 30 मिनिटं झाली की लगेचच त्याची PDF फाईल तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलला शेअर केली जाते. म्हणजे 3 तासाचं पेपर वाचन 30 मिनिटात होतं आणि इकडे PDF फाईल देखील रेडीमेड मिळते. ही अभ्यासाची एक पद्धत आहे मॉडर्न टेक्निकमध्ये, हे देखील आपल्याला उपक्रम करिअर कट्ट्याचा एक भाग आहे. आता समारोपाकडे येत असताना, कारण माझा पुढचा कार्यक्रम सुरू होईल, करिअर कट्टा कुणासाठी नाही हे बघूया. करिअर कट्ट्यामध्ये सहभागी कसं व्हायचं हे जायला पाहिजे नंतर. तर करिअर कट्टा कुणासाठी नाही हे बघूया आपण. कोणासाठी नाही करिअर कट्टा? गोमरे मॅडमांची सकाळी धावपळ चालू होती, बाबा हे विद्यार्थी येत आहेत का, तिकडचे येत आहेत का कॅम्पसमध्ये, आणि तिथं बघितलं की एक मुलगा झाडाखाली असा बसलेला आहे. मॅडमनी त्याला सांगितलं की वर शितोळे सर आलेत, प्राचार्य आहेत, हॉल भरलेला आहे, एक जागा आहे, जाऊन बस जा, काहीतरी ऐकशील तर चांगलं करिअर होईल. त्यांनी असंच विचारलं, त्यानं काय होईल? मग मॅडमनी सांगितलं की चांगलं शिकशील तर चांगलं करिअर होईल. परत प्रश्न त्याचा, त्यानं काय होईल? त्या सांगितलं चांगलं करिअर झालं, मिळवायला लागलास की चांगल्या मुलीबरोबर तुझं लग्न होईल. परत त्याचा प्रश्न, त्यानं काय होईल? मग मॅडमनी सांगितलं की चांगलं मुलीबरोबर लग्न झालं, तुला मुलं होतील, त्यांचं शिक्षण होईल, त्यांचं करिअर चांगलं होईल. परत त्याचा प्रश्न, त्यानं काय होईल? तरी संयमानं मॅडमने त्यांना सांगितलं की अरे तुझ्या मुलाचं करिअर चांगलं झालं, ते कमवायला लागले म्हणजे तू आराम करशील. तो म्हटला मी आता काय करतो.
तर ज्याला आतापासूनच आराम करायचा आहे त्याच्यासाठी करिअर करता नाही हे लक्षात घ्या. युवा शब्द उलटा केला की तो वायू बनतो. वायूच्या वेगाने विचार करणारा, वायूच्या वेगाने निर्णय घेणारा आणि वायूच्या वेगाने परिस्थितीवर मात करण्याची धमक असणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यासाठी हे करिअर करता हे लक्षात घ्या. अंबेजोगाईला असताना तिथल्या संस्थापकांनी एक वाक्य सांगितलं, सर तुम्ही महाराष्ट्रावर फिरा, महाराष्ट्रातले विद्यार्थी वेगळे आहेत आणि मराठवाड्यातले विद्यार्थी वेगळे आहेत. इतर ठिकाणी लात मारली तर पाणी काढण्याची धमक असणारे विद्यार्थी असतात, पण मराठवाड्यातला विद्यार्थी असा जिथं पाणी असेल तिथंच लात मारेल. तर असा या ठिकाणी फोकस असणारा विद्यार्थी वर्ग आपण सर्वजण आहात. आपल्याला करिअर कट्ट्यामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर बाहेर जात असताना ते व्हिजिटिंग कार्ड प्रत्येकाला दिलं जाईल, ज्याच्यावर 3 QR कोड आहेत. पहिला QR कोड टेलिग्राम चॅनलसाठी आहे, तो सबस्क्राईब करा. म्हणजे दररोज काय उपक्रम आहेत, कोणता अधिकारी येणार आहे, कोणता उद्योजक येणार आहे, कोणतं संविधानाचं कलम शिकवलं जाणार आहे याची माहिती मिळेल. 2 नंबरचा QR कोड हा युट्यूबचा QR कोड आहे, ज्याच्यावर या ठिकाणी तुम्ही संविधानाचे पारायण, वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हे बघू शकता. आणि 3 नंबरचा QR कोड आहे तो आपल्या करिअर कट्ट्यामध्ये सहभागी होण्यासाठीचा आहे, की ज्या करिअर कट्ट्यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला चार्जेस आहेत. IAS आपल्या भेटीला आणि उद्योजक आपल्या भेटीला यासाठी अतिशय न परवडणारी फीज आपण घेतो, दररोज 1 रुपया. ठीक आहे, 1 रुपयाप्रमाणे वर्षाचे 365 रुपये भरायचे. वर्षभर तुम्हाला ती फॅसिलिटी उपलब्ध आहे. एकदा ते भरले की बाकीचे सगळे उपक्रम तुम्हाला फ्री आहेत, त्याला चार्जेस नाही. तो 1 रुपये का घेतलाय माहिती आहे, कारण 5 लेक्चर 5 अजून 5 मिनिटांचं सुरू झालं नाही, तर माझा नंबर देखील काही विद्यार्थ्यांनी मिळवून घेतलेला आहे. 5:30 मेसेज माझ्या मोबाईलला असतात, पैसे दिलेत अजून का चालू झाला नाही. ही भूमिका झाली पाहिजे तुमची तयार, म्हणून तो 1 रुपया घेतलेला लक्षात घ्या. तर या करिअर कट्ट्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता एक या ठिकाणी विषय लक्षात घ्या, 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असणारा आपला कॅम्पस आहे. सभागृहाची कपॅसिटी 250 आहे उभारलेले ते सगळे मिळून. ठीक आहे, आता आपली जबाबदारी आपण स्वतः सन्मान खान व्हायला पाहिजे. त्यांनी जय हो मध्ये सांगितलं होतं, थँक्यू मच कहना और 3 लोगों की मदद करना. तुम्हाला जर करिअर कट्टा पटला असेल तर लाईक करा, तो शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना पुढच्या करिअरसाठी करिअर कट्ट्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांचा सहभाग या ठिकाणी अपेक्षित करतो. राज्यभराची एक स्पर्धा चालू आहे, 31 तारखेपर्यंत जेवढे सहभागी विद्यार्थी असतील तेवढे कॉलेजचे मार्क वाढणार आहेत, लक्षात ठेवा. आणि स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. राज्यात दयानंद महाविद्यालयाच्या आणि दयानंदच्या सर्व शाखेचा एक वेगळा पॅटर्न आहे, ती परंपरा अजून उज्ज्वल करण्याची एक संधी आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे या 3-4 दिवसांमध्ये आपण याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, त्याचबरोबर आपल्या असणारे जिल्हा समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आणि विशेष आभार इतका वेळ उभारून ऐकणारे माझे मित्र आहेत, त्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.